अनेकदा असं होतं का कधी की ही मुलं ज्या वेळेला तुम्ही एखादी रेड करता आणि त्या रेडमध्ये तुम्ही समजावून सांगूनही त्यांना ते जाणवत नाही की आपण गुन्हा करतो आहे आणि अनेकदा अशी जी मुलं असतात ती इलीट पॅरेंट्सची असतात श्रीमंताची मुलं असतात आणि संस्कारात थोडंसं कमी पडलेलं असतं तर अशा वेळेला काय अडचणी होतात या लोकांना समजवतात नाही कारण काय त्यांना हे माहीत नाही इट इज क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आणि आम्ही जेव्हा त्यांना सांगतो वी टेल देम इट इज अ सिरियस क्राईम आणि त्यांना हे पण सांगतात की व्हॉट आर दी हेल्थ इफेक्ट्स ऑन युअर सेल्फ गांजा किंवा चरस याच्या कन्झम्पनमुळे वी हॅव सीन सुसायडिकल टेंडन्सीज कमिंग इन मुलांमध्ये आणि त्यानंतर वी हॅव सीन दी इन्स्टन्सेस ते चोऱ्या करतात पेरेंट्सकडून पैसे वगैरे काढतात दे सेल ज्वेलरी सो दॅट दे बाय ड्रग्स दीज आर व्हेरी डिस्टर्बिंग ट्रेंड्स आणि म्हणजे आम्ही पेरेंट्सला पण सांगतात की वॅन एव्ह यू रिपोर्ट सच काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी एन सी बी इज देर आणि त्यानंतर बाकीचे लोकल पोलिस इज ऑल्सो देर एन जी ओझा देर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आम्हाला कॉन्टॅक्ट करा वी विल हेल्प यू आऊट इन गेटिंग विथ दी एन जी ओज पण हे खूप सिरियस इश्यू आहेत म्हणजे जास्त तर आम्ही बघितलेलं आहे की नाव दी ट्रेंड इज दी स्टुडंट्स दी कॉलेज स्टुडंट्स आणि त्यानंतर ते वयोगट आहे ते वयो पेक्षा जास्त पंधरा वर्षापेक्षा जास्त ऑल अ टीनेजर्स बेसिकली सो इट इज अ डेंजरस ट्रेंड अँड वी रिक्वेस्ट द पेरेंट्स ऑल्सो काहीतरी तुम्हाला जर सिरियस इश्यूज आहे यू काइंडली अप्रोच द एन सी बी विल हेल्प यू आउट इन दॅट